चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या इकडे. मेगा फायनलला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिला धक्का मेगा फायनल मधली पहिली विकेट केतन मात्रेच्या नावावरती. फाइनल ची मैच अपन पाहतोय मित्रांनो. एका बाजूने जीजी स्पोर्ट्स साई 11 वाकळण संघ मैदानावरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम या दरम्यान मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्ध चालू झालाय. गोलंदाजी मार्कवरती केतन म्हात्रेला आपण पाहतोय, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने नावाला साजेसा खेळ अख्ख्या रात्रीमध्ये दाखवलाय. केतन म्हात्रे वन मॅन आर्मी रात्रीपासून आपण पाहतोय. गोलंदाजी वरती असेल, फलंदाजी वरती असेल, जबरदस्त कमांड खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळ कसा करायचा याचं प्रत्यक्षिक उदाहरण केतन म्हात्रेनं आपल्या खेळातून आजचा रात्रभर आपल्याला दिलं. या मेगा फायनलच्या मॅच साठी सुद्धा खांद्यावर जबाबदारी घेतलीये. पहिलं षटक टाकायला सुरुवात केली. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द फायनल फलंदाजाला माघारी पाठवलं, मुकेशला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती लेफ्ट हँडेड अजय आलाय. पहिला चेंडू आपल्या इनिंगचा फेस करतोय. डॉट खेळलाय. केतन म्हात्रेच्या माध्यमातून टाकला गेलेला हा डॉट आपण पाहतोय. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडूवरती डॉट आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही धावफलकाचं खातं शून्यावरती अटकलेलं आपण पाहताय. एक गडी बाद केलाय. केतन म्हात्रे भरपूर आत्मविश्वास वाढलेला आपण पाहू शकाल. कॉन्फिडन्स हाय लेवल. या चेंडूवरती सुद्धा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये सातत्यानं डिस्टन्स पाहायला मिळालं. डॉट सातत्यानं शून्य धावांचे तीन चेंडू फेकत असताना जबरदस्त सुरुवात केली आहे मेगा फायनलची. रात्रभर आम्ही मेहनत केलीये, रात्र गाजवलीये, सकाळचं सत्र सुरू झालंय. अजूनपर्यंत अविजित अपराजित टीम राहिलीये. यावेळेस समोरच्या दिशेला हलक्या हाताने प्लेस केलं. अजयला माहितीये केतनच्या विरोधात आक्रमण करणं आता मात्र इथून अवघड ठरू शकतं. स्वतःचं निश्चितच खातं खोलतोय. सिंगल धाव धावफलकाला जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं श्रीगणेशा झालाय धावफलकाचा. उसाटणे संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. वाकळण संघासाठी पहिलं षटक गोलंदाज केतन म्हात्रे टाकतोय. अद्याप फेकले चार चेंडू, एक धाव खर्च करत असताना एका गड्याला तंबूचा आसरा दाखवलाय. स्ट्राईक रोटेट. यावेळेस धनंजय आलाय स्ट्राईक वरती. हजर बुबेरे यायचे. धनंजयच्या खांद्यावरती जबाबदारी केतन रायटाम ओर द विकेट न. यावेळेस पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेत असताना केतन म्हात्रेच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. धनंजयला माघारी परतावं लागेल. क्लीन बोल्ड. पहिले षटक चालू असताना आपण पाहतोय धावफलकावरती एकच धाव, दोन गडी बाद. केतन म्हात्रेनं मात्र सुरुंग लावलाय मित्रांनो. उसाटणे संघ निश्चितच आजूबाजूच्या गावातील बिलॉंग करणाऱ्या या टीम आपण पाहू शकाल. एकाच परिसराला बिलॉंग करतात. नेहमीच एकमेकांमध्ये मॅचेस होत असतात. हेवे दावे जरूर अभ्यास केले असावेत. स्ट्राईक वरती फलंदाज नवीन येतोय. अनिकेत मैदानावरती आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना हवेमध्ये आहे फिल्डर. त्या ठिकाणी जेल टिपण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू ड्रॉप झाला. दोन धावा येतील, धावफलकाला जोडल्या जातील. पहिलं षटक भेदक होतं, समाप्त झालं केतन म्हात्रेचं. धावफलकावरती तीन धावा, दोन गडी बाद. पहिलं षटक समाप्त झालं, धावफलकावरती तीन धावा जोडल्या उसाटणे संघानं आणि निश्चितच पहिल्या षटकावरती कमांड राहिली केतन म्हात्रेची. ज्या केतन म्हात्रेनं आजची अख्खी रात्र गाजवली मित्रांनो, ज्या केतन म्हात्रेनं इम्प्रेस केलं, ज्या केतन म्हात्रेचा फॅन फॉलोविंग त्याच्यासाठी संपूर्ण रात्र जागला, त्या सर्व फॅन फॉलोविंगसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी आजची रात्र खऱ्या अर्थानं केतननं गाजवली,
भरपूर चांगली खेळली त्याच्या माध्यमातून। प्रत्येक मॅच जर आपण पाहिले असेल तर जीजी स्पोर्ट्स वाकळण संघासाठी प्रत्येक वेळेला अडचणीच्या वेळेला धावून येणारा खेळाडू वन अँड ओनली केतन म्हात्रेला आपण आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने चमकताना पाहिलं। षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय धावफलकावरती 3 धावा। दुसऱ्या षटकाला सुरुवात, मेगा फायनलचा थरार, छोटी मोठी द्वंद्व समाप्त झाली, मोठं युद्ध चालू झालंय, महायुद्धाला सुरुवात झाली। पहिलं षटक संपलं 3 धावा। षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती जबरदस्त कट पाहायला मिळतोय, स्लाइस चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। गोलंदाज जित भुईर गोलंदाजी मार्गवरती, पहिल्या षटकात 3 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या या चेंडूवरती चौकार येतोय, एकंदरीत धावफलकावर 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। या वेळेस आडव्या बॅटने खेळलेला फटका, त्या ठिकाणी लॉंगनचा फिल्डर चेंडूवरती जातोय, चेंडूचा ताबा घेऊन फेक करतोय, 1 धाव जोडली जाईल। 1 धावेची मदत आली, धावफलक पुढे सरकलेला आपण पाहत आहे 8 ही आकड्यावरती। षटक क्रमांक 2 चालू आहे, अजय अनिकेत आणि अजय जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत। स्ट्राइक वरती अनिकेतला आपण पाहतोय, या वेळेस अनिकेतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे। शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्र, या 4 चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावा येतील हे आपल्याला पाहायचंय। या चेंडूवरती अपील केलं जातंय, समोर पकडलंय, पायचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल अनिकेत तंबूच्या आश्रयाला। टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकाल, अगदी समोर पकडत असताना पंचांचा इशारा आपण पाहतोय, फलंदाज बाद होतोय, निश्चितच एक जबरदस्त गोलंदाजी अटॅक जित भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। 3 चेंडू फेकले, 1 गडी बाद करतोय, 5 धावा खर्च केल्यात, एकंदरीत 8 धावा धावफलकावर। मेगा फायनलचा हा थरार मैदानावरती अनुभवायला मिळते, जबरदस्त मॅच, फायनलची मॅच आहे मित्रांनो। एका बाजूने वाकळण, दुसऱ्या बाजूने उसाटणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दोनही संघ मातब्बर आहेत। संपूर्ण रात्रीमध्ये ज्या खेळाडूंचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला तेच खेळाडू तेच संघ मैदानावरती। एका बाजूने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे बॅटिंग करताना आपण पाहतोय, यावेळेस पुन्हा एकदा अगदी समोर पकडत असताना जित भोईर यावेळेस मात्र फलंदाजांना जाळ्यात अडकवतोय, बॅक टू बॅक 2 LBW। जित भोईर जुना जाणता खेळाडू आहे मित्रांनो, भरपूर वर्षांचा अनुभव क्रिकेटच्या मैदानावरती। जर विचार करत असाल मित्रांनो, जित भोईरनं वाकळण गावाला एक नवी ओळख दिली, जित भोईरनं वाकळण गावाला एक नवी उंची दिली, वाकळण गावच्या क्रिकेटला उंच भरारीवरती नेणार हे व्यक्तिमत्व आपण पाहताय मैदानावरती। जित भोईर सुंदर गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 2 विकेट कॅरी केल्यात, या मेगा फायनलच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक संपादन होईल का हे पाहायचंय। एका पाठोपाठ 1-2 गडी LBW स्वरूपात बाद केले, या चेंडूवरती काय घडतंय, हॅट्रिक बॉल जित भोईर। या चेंडूवरती आत्मविश्वास पूर्ण फटका पाहायला मिळत नाहीये, सिंगल जरूर येईल, 1 धावेची मदत येते, धावफलक पुढे सरकलं 9 या आकड्यावरती, 9 on the board, 9 धावा धावफलकावरती। मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय, फायनलचा हा सामना निश्चितच संपूर्ण रात्रभर आपण जर पाहिला असेल तर बोलबाला राहिला केतन म्हात्रेच्या नाभाचा, बोलबाला राहिला जित भोईरच्या नाभाचा, बोलबाला राहिला जीजी स्पोर्ट्स वाकळण साई इलेव्हन वाकळण या संघाचा। मैदानावरती आपण पाहतोय शेवटचा अंतिम षटक, मेगा फायनलची मॅच आहे, शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय, यावेळी जितचा हा चेंडू यष्ट्या वाकवत असताना शेवट गोल करतोय फलंदाज माघारी दांडीगुल।
यस सामन्याला सुरुवात होते मित्रांनो, 10 धावांचं टार्गेट आहे, मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते। अजर भाई बोल दे, अजर भाई अजर भाई बॉल चला जाऊया मैदानावरती मेगा फायनलची मॅच मित्रांनो, 10 धावांचं टार्गेट आहे, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। स्ट्राइक वरती केतन मात्रे, हा पहिला चेंडू हलक्या हाताने प्लेस केलाय, सन्मानपूर्वक खेळून काढत असताना सिंगल कंप्लीट करतोय, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न करतोय आणि या दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत। स्कोर कार्ड वरती दोन धावा जोडल्या जात आहेत। सुरुवात करत असताना बॅट्समन केतनच्या बॅटमधून या दोन धावा येत आहेत। गोलंदाज अमर पहिल्या चेंडूवरती दोन धावा खर्च करतोय, नक्कीच आपण पाहत असाल समोर केतन म्हात्रे, निश्चितच वाकळण संघाचा वाकळण गावाचा हा कोहिनूर हिरा बॅटिंग करत असताना आजचा पूर्ण रात्रीचा खेळ जर आपण पाहिला असेल तर फक्त केतन म्हात्रेच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळाला। यावेळेस हा चेंडू प्रचंड वेगवान बॉडी लाईन आणि सिंगल थाप येईल या चेंडू वरती आणि एक धाव धावफलकाला जोडली जाईल, तीन धावा स्कोर कार्ड वर। षटक क्रमांक पहिलं चालू असताना केतन म्हात्रे यावेळेस नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल ऋषी भोईरला, टिकाऊन एक दर्जेदार खेळाडू वाकळण संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय, चेंडू त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय, सिंगल धाव कंप्लीट केली जाते। एका धावेची मदत येईल, धावफलक पुढे जाऊन चार या आकड्यावरती पोहोचतोय, 4 ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावर, 10 धावांचं टार्गेट आहे। सुंदर खेळ आजच्या रात्रीला आपण पाहिला असेल तर जीजी स्पोर्ट्स साई 11 वाकळण संघानं केलाय, सुंदर बॅटिंग सुंदर फिल्डिंग सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली। पंच बेल्स आपल्या ताब्यात घ्यायचे सामना संपल्यानंतर। या चेंडूवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, लेगस्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय, 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। 10 धावांचं टार्गेट आहे, अर्धा रस्ता पार झालाय, अर्धा रस्ता अजून पार करायचाय, 10 धावांचं टार्गेट, एका मोठ्या फटक्याची गरज विजयासाठी। स्ट्रायकिंग एंड वरती मोठ्या फटक्यांचा शहेनशाह आपण पाहू शकाल, केतन म्हात्रे डेप्थ ऑफ द क्रीज स्टान्स पहा। यावेळेस लेगस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू आहे, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, व्हाइट प्लस 4 हा विजयाचा पंजा। हार्दिक हार्दिक अभिनंदन, चॅम्पियन ऑफ द फ्रेंड्स ट्रॉफी टीम ठरतीय मित्रांनो, जीजी स्पोर्ट्स साई 11 वाकळण, हार्दिक हार्दिक अभिनंदन। जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो, फ्रेंड्स चषक गोरेगावचं हे भव्य दिव्य पर्व पार पडतंय, आजची शेवटची रात्र पार पडताना पाहायला मिळाली। या शेवटच्या रात्रीला सेवा करण्याची संधी मिळाली, मनपूर्वक आभार संपूर्ण गोरेगावकरांचं, सन्माननीय शैबचाचा बोबेरे आणि संपूर्ण बोबेरे फॅमिलीचं मनपूर्वक आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली, मनपूर्वक आभार मानेन आमच्या
एमटीसी ओमसाई लाइव लाइव च्या संपूर्ण टीमचं भरपूर चांगलं प्रेक्षक पण त्यांचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर डीजे एमएच ची सुमधुर साथ, थँक्यू सो मच, आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आमच्या तीनही लाडक्या पंचांचं मनपूर्वक आभार मानेन. समालोचन कक्षामध्ये आम्हाला साथ मिळाली सन्माननीय आमचे मार्गदर्शक मॅडी सर, त्याचबरोबर आमचे दत्ता मामा बनोटे या